गेल्या 27 वर्षांपासून अवरितपणे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध ठिकाणी लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे अंबानगरी अमरावती येथे 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे 27वी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत आपला नृत्य कलाविष्कार सादर करण्यासाठी संपूर्ण राज्यातून नामवंत असे 16 लोकनृत्य कलावंतांचे संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेनिमित्त नृत्य कलावंतांची मांदियाळी अंबानगरीत अवतरणार आहे. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी 6 वाजता 29 डिसेंबरला होणार असून यावेळी प्रथम पारितोषिक 10,000, द्वितीय 8,000, तृतीय 6,000 तर उत्तेजनार्थ 2 प्रत्येकी 3,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह व प्रत्येक सादरीकर्त्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर अनिल बोंडे तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुलभाताई खोडके, आमदार प्रवीण पोटे पाटील तसेच किरण पातुरकर तर विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अभिनवशा लोकनृत्य स्पर्धेचा आनंद नृत्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन वैशाली नवगरे प्रसहायक कल्याण आयुक्त यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. कामगारांमध्ये असलेले सुप्त गुण आहेत तेही उजागर करण्याचं काम या दृष्टीने मंडळ करीत आहे. गेली 27 म्हणजे 30 वर्ष झाली ही स्पर्धा चालू आहे. मध्यंतरी 2 वर्ष कोरोनामुळे झाली नाही, मध्ये 1 वर्ष झाली नाही, त्यामुळे ही जी होणारी आहे ती 27वी लोकनृत्य स्पर्धा आहे. यामध्ये विविध भारतातील विविध क्षेत्रातील लोकनृत्य या स्पर्धेमध्ये 16 सादर होणार आहे. 16 संघाच्या वतीने ती सादर होणार आहे.